रात्रीच्या पावसाने मात्र लातूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी झाली असून मात्र पावसाने आता हाहाकार माजवला आहे आणि पावसाचे काही ठिकाणी मात्र रुद्ररूप धारण झालेले पाहायला भेटले आहेत. त्यामध्ये परतीच्या पावसाने जिल्ह्यातील निलंगा, देवणी, शिवरानंदपाळ, चाकूर आणि उदगीर तालुका मध्ये अतिवृष्टी आहे. तसेच जिल्ह्यातील 37 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक पाऊस हा कासार बालकुंदा महसूल मंडळामध्ये 145.03 मिमी एवढा झाला आहे. तसेच औरत शहाजनीसह देवणी, बरोडा, वलांडी, उदगीर, नायलगाव, मेघा, देवर्जन, तोंडार या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच या पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या सोयाच्या बनीमा देखील पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. कारण की गेल्या 3 दिवसापासून परतीचा पाऊस होत आहे. मंगळवारी रात्री पावसाचा जोर वाढला असून सततधार सुरू आहे. तसेच औरत शहाजनी परिसरातील चांदोरी, बोरसुरी, तगरखेडा, सावरी, सोनखेड, शिळकी, हलसी, लिंबाळा, मदनसुरी, वांजर खेडा शिवारात नदीचे स्वरूप देखील आले आहे. या परिसरातील पाणी ओढ्या नाल्याने घुसून असून पुरात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या बनिमा वाहून गेल्याचे चित्र पाहायला भेटले.